मराठी ते धडक ते धडक। सातारा आणि सांगली जिल्ह्यातील खवय्यांचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या आणि पर्यटन स्थळाप्रमाणे मनमुराद आनंद देणारे सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट आणि रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारे तसेच लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस यासह अन्य कार्यक्रमासाठी सुसज्ज पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आपल्या प्रियजनांसोबत आजच भेट द्या। पत्ता: पवार पेट्रोलियम शेजारी मासुर्णे रोड, चितळी। संपर्क: 98 60 20 67 99। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज। महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मोठी मागणी असणारे निर्यातक्षम असे नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत वापरा आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवून भरघोस उत्पादन मिळवा। शेणखत, गावखत आणि रासायनिक खताला सक्षम पर्याय म्हणजे नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट खत। संपर्क: 98 81 58 41 60। आपल्या भागातून जाणाऱ्या सर्वात मोठ्या नॅशनल हायवेच्या विषयात महत्त्वपूर्ण घडामोडी समोर आल्यात। हायवेच्या नावाखाली पैशाचे आमिष दाखवून काही भामट्यांनी शेतकऱ्यांच्या जागा हडपण्याचा डाव आखलाय। खासदार संजय काका पाटील यांनी तातडीने यंत्रणा हलवत याविषयी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत। सामाजिक कार्यकर्ते शंकरनाना मोहिते यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ नये यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे। तर या हायवेच्या संदर्भात विशेष योगदान देणाऱ्या खासदार संजय काकांचे शंकरनानांनी आभार देखील व्यक्त केलाय। तर हायवेच्या विषयात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी संजय काका मोठा मेळावा घेणार आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकरनाना मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। संजय काकांना आता काही मला पत्र देण्याची आवश्यकताच नाही कारण त्यांचे मी सगळे कामं करून टाकले आणि आज मला विशेष करून आनंद आहे की आज आम्ही पुणे ते बेंगलोर हा एक हायवे बांधतोय नवीन। विशेषतः पुणे बंगलोर जे आहे त्याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा रस्ता आहे आणि हा जो रस्ता आहे हा 699 किलोमीटर आहे आणि सध्या जे पुणे बंगलोर डिस्टन्स आहे ते जवळपास 850 किलोमीटरपर्यंत आहे। हा पूर्ण ग्रीन हायवे आहे आणि याच्यामध्ये अलाइनमेंट पक्की झालेली आहे आणि ही जी अलाइनमेंट आहे ही जी आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातल्या मागासलेल्या भागातून हा जाणार आहे आणि विशेष करून सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व खटाव व सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठे महांकाळ या दुष्काळी भागातून हा हायवे जाणार आहे। जवळपास 40,000 कोटी रुपयाचा हायवे आहे। आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांनी भिवगडच्या कार्यक्रमामध्ये आपल्या तालुक्यामधून जो जाणारा नॅशनल हायवे आहे तो हायवे 10 लेनचा म्हणजे 8 लेन आणि 2 सर्व्हिस लेन अशा 40,000 कोटीच्या हायवेची घोषणा भिवगाडच्या कार्यक्रमामध्ये माननीय नितीन गडकरी साहेबांनी केली आणि ही घोषणा खरं तर हा 40,000 कोटीचा प्रकल्प असताना देखील आपल्या खानापूर तालुक्याला ही घोषणा करायचा मान मिळाला याबद्दल मी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब तसेच आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार संजय काका यांचं तालुक्याच्या वतीनं धन्यवाद देतो। हा रस्ता आपल्या तालुक्यामधून जात असताना आपल्या तालुक्याचा जो विकास होणार आहे किंबहुना आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे यामध्ये खरं तर मी आपल्या भागातील सर्व शेतकरी असतील, सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असतील यांच्या वतीने मी संजय काकांचं पहिल्यांदा धन्यवाद मानतो कारण का हा रस्ता कडेगाव आपलं कराड म्हणजे पूर्वीचा जो पुणे बेंगलोर हायवे आहे या हायवेचे जे काही सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे जे काही प्रतिनिधी असतील यांनी खरं तर या रस्त्याला आपल्या होणाऱ्या रस्त्याला पुणे बेंगलोर नवीन होणाऱ्या 8 लेनच्या रस्त्याला विरोध केला होता परंतु
नितीन गडकरी साहेबांच्या समोर ज्या वेळेला ही बैठक चालू होती त्यावेळेला खासदार संजय काका यांनी यांना या सर्व गोष्टीला तीव्र विरोध केला आणि हा रस्ता मंजूर करून घेतला. म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो. आता हा रस्ता आपल्या भागातून जात असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी व्हायला लागलेली आहे की लोक काय ठराविक लोक जे आहेत ते काय करतायत आता की एखाद्याची जमीन ह्या रस्त्याच्या बाजूला असेल तर मग त्याला मी तुला डबल पैसे चारपट पैसे आठपट पैसे मिळवून देतो अशी खोटी आमिष दाखवून काही लोकांना फसवायला लागलेले आहेत. काही लोकांनी असं त्याच्यामध्ये उठवलेलं आहे किंवा अशी काही चर्चा केलेली आहे की तुम्ही ह्या पद्धतीचं झाड लावा मग तुम्हाला याचे एवढे पैसे मिळतील किंवा मग तुम्ही ह्या बाजूला इथे जागा घ्या ही इथं जागा घेतल्यानंतर तुम्हाला याचे 10 पट पैसे मिळतील आणि ते पैसे मिळवून द्यायची जबाबदारी आमची अशा लोकांना लोकांची फसगत केली जात आहे. यासाठीच माऊलीगावचे एक शिष्टमंडळ माझ्याकडे आले आणि काकांना भेटायचं असे त्यांनी माझ्याकडे विनंती केल्यानंतर मी काकांना याविषयी बोललो तर काका आम्ही आणि माऊलीचे शिष्टमंडळ असं आम्ही बसल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या. त्यामुळं खासदार संजय काका यांनी या रस्त्याचे जे अधिकारी कदम साहेब आहेत यांना फोनवरून सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि या शिष्टमंडळाला काकांनी एक ग्वाही दिली की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण विट्यामध्ये या रस्त्याच्या परिसरातील सर्व शेतकरी जे या रस्त्याच्या बाधित क्षेत्रामध्ये येतील त्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन एक मीटिंग घ्यायचं ठरवलेलं आहे. लवकरच काकांची आणि त्या अधिकाऱ्यांची वेळ घेऊन विट्यामध्ये एक मेळावा घेणार आहे. ज्या मेळाव्यामध्ये ही लोकांची कोणतीही फसगत होऊ नये लोकांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या काही शंका कुशंका असतील त्या पूर्ण व्हाव्यात. आता हा रस्ता आपल्या तालुक्यामधून जात असताना हा चितळीच्या पूर्व बाजूनं आपल्या तालुक्यामध्ये येतोय. मायणीची पश्चिम बाजू आणि चितळीची पूर्व बाजू असा आपल्या तालुक्यात माऊली गावाजवळ येतोय. माऊलीच्या अंगणवाडी केजवळ म्हणजे मायणी साईडला हा रस्ता आपला विटा मायणी रस्त्याला क्रॉस करून पूर्वेला जातोय. हा रस्ता माऊलीच्या पूर्वेला गेल्यानंतर अंगणवाडीच्या बाजूनं जातोय रस्ता. हा टेंबू उपसाची जी विहीर आहे त्या विहिरीच्या पूर्वेच्या बाजूनं रस्ता जातोय आणि वलखडगावची पश्चिम बाजू वलखडगावच्या पश्चिम बाजूनं नंतर तसाच पुढे जातोय. तसंच भेंडवडे गावची पूर्व बाजू नंतर साळशिंगगावची पूर्व बाजू आणि वेजेगावची पश्चिम बाजू हा बरोबर त्या दोन गावाच्या मधून जातोय. सांगोलची पण पश्चिम बाजू आणि देवनगरची पूर्व बाजू नंतर जोंदळखिंडी आणि मादळमट्टीची पश्चिम बाजू वासुंबेगावची पूर्व बाजू रेणावीची पूर्व बाजू आणि रेवणसिद्ध हायस्कूलचे पश्चिम बाजू. आता रेवणसिद्ध हायस्कूल जे आहे श्री रेवणसिद्ध हायस्कूल या शाळेच्या पूर्व बाजूने हा रस्ता विजापूर गुहागर जो रस्ता आपला आहे या रस्त्याला क्रॉस करून पुढे जातोय रेवणगाव आणि रेवणसिद्धच्या मधून. नंतर हा रस्ता घोटीची पश्चिम बाजू आणि गोटी बुद्रुकची पूर्व बाजू असा हा रस्ता आपल्या तालुक्यातून कचरेवाडीच्या पश्चिम बाजूला निघतोय म्हणजे तासगाव तालुक्यामध्ये निघतोय. ही झाली आपल्या तालुक्यामधून जाणाऱ्या गावांची संख्या म्हणजे ह्या भागातून हा रस्ता जातोय. आता ह्या भागातून जे शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित होते त्या शेतकऱ्यांना याची काहीच कल्पना नाही. याचा मोबदला किती मिळणार आहे आपलं क्षेत्र रस्ता सोडून किती मीटरनं अक्वायर होणार आहे याबद्दल कोणत्याही माहिती नाहीत. मग याचा गैरफायदा घेऊन काही लोक यांची फसवणूक करायला लागलेले आहेत असं आमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे जे शेतकरी आम्हाला भेटले आणि त्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्यानंतर हे आमच्या लक्षात आलं आणि ही समस्या संजय काकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्याला ही अशा अशी वस्तुस्थिती आहे तसे सांगितलं. मग त्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की भागातील आपल्या जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्याला योग्य तो 100% मोबदला मिळेल यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. परंतु काकांच्या या अधिकाऱ्यांना हे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी अशी मागणी केली की आमची आणि अधिकारी आणि तुम्ही अशी समन्वयाची एक बैठक घ्या आणि ह्या बैठकीमध्ये आमचे काही प्रश्न आहेत ते आम्ही मांडतो आणि त्याच्यावर अधिकाऱ्यांचे काय असतील विषय उत्तर तर ते आणि आमचा आणि अधिकाऱ्यांचा समन्वय तुम्ही साधा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. आमचा कोणत्याही प्रकारचा
कोणत्याही गोष्टीला विरोध नसणार आहे असं शेतकऱ्यांनी काकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे काकांनी आम्हाला वेळ दिलेली आहे, येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये आम्ही एक सर्वांची मिळून एक तारीख ठरवू आणि येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये आम्ही हा विषय मार्गी लावू, जेणेकरून शेतकऱ्यांना कोणाकडून फसवणूक होणार नाही, योग्य मार्गदर्शन होईल आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. आता राहतोय दुसरा महत्त्वाचा विषय की आपल्या तालुक्यामधून ही हा रस्ता जात असताना माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देशामध्ये सर्वात लोकप्रिय असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे आहेत, यांनी आपल्या देशामध्ये जे रस्त्याचं जाळं विणलंय आणि या जाळ्यामुळं जो आपल्या देशाचा विकास व्हायला लागलेला आहे. उदाहरणार्थ आपण विट्यावरून बेंगलोरला जायचं असेल तर 10-12 तास लागतात, परंतु या रस्त्यामुळं हा ग्रीनफील्ड जो आहे कॉरिडॉर, तर याच्यामुळं आपण 4.5 तासामध्ये बेंगलोरला पोहोचणार आहोत. म्हणजेच आपल्या भागामध्ये पिकणारे द्राक्षे असतील किंवा इतर शेतीचे असतील, ती 4.5 तासामध्ये जर बेंगलोर सारख्या ठिकाणी जर पोहोचत असतील किंवा आपण इथून आता पुण्याला जायचं म्हटलं तर 4 तास लागतात, तर या रोडनं आपण सर्वसाधारण 1.5-2 तासामध्ये पुण्यामध्ये पोहोचू. आता दुसरा एक महत्त्वाचा विषय याच्यामध्ये आणखीन असा येतो की या रस्त्याला बायपास कुठं असणार आहे का? तर या रस्त्याला काकांनी, संजय काकांनी त्यावेळेला अधिकाऱ्यांना जी माहिती विचारली त्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की जिथे जिथे नॅशनल हायवे म्हणजे आपल्या तालुक्यामधून गेलेला विजापूर गुहागर हायवे आणि सांगली बारामती हे दोन रस्ते बरोबर या हायवेला क्रॉस होत आहेत, या ठिकाणी हे रस्ते आपल्याला खाली उतरण्यासाठी किंवा या हायवेला वरती अप्रोच होण्यासाठी आपल्याला ते ठिकाणं उपलब्ध होणार आहे. प्लस याच्या व्यतिरिक्त आम्ही काकांना सांगितले की आम्हाला समजा याच्या व्यतिरिक्त जर अजून कुठं आम्हाला एंट्रन्स पाहिजे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी असा विषय काकांनी सांगितला की जिथे जिथे MIDC आहे किंवा येणाऱ्या भविष्य काळामध्ये एखादी मोठी इंडस्ट्री उभा राहणार आहे तर या भागामध्ये सुद्धा आपण प्रयत्न करून तिथं अप्रोच द्यायचा प्रयत्न करू. त्यामुळं मी आपल्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून तालुक्यातील आणि भागातील सर्व अगदी मायनी भागातील सुद्धा लोक आम्हाला भेटत आहेत आणि या रस्त्याची जी त्यांना अपुरी आणि वेगळ्या पद्धतीची कोणतरी वेगळीच माहिती सांगते तर ही योग्य माहिती मिळण्यासाठी ही जी लोक भेटत आहेत, तर या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही काकांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि काकांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, अधिकाऱ्यांना आमच्या समोर फोन केलेला आहे आणि लवकरच येणाऱ्या काळामध्ये आम्ही विट्यामध्ये एक सर्वांचा मेळावा घेणार आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या ज्या शंका आहेत या शंकांचं निरसन करून लोकांना योग्य तो न्याय आणि योग्य तो मोबदला देऊन त्याची पूर्तता करू. आणि मी पुन्हा आणखी दुसरी एक आपल्या माध्यमातून सर्व लोकांना देखील नम्र विनंती करतोय की हा रस्ता, एवढा मोठा रस्ता आपल्या भागातून जात असताना कोणीतरी उगं मला हे असंच मिळालं पाहिजे तसंच मिळालं पाहिजे म्हणून कोणीही या रस्त्यामध्ये आडफाटा आणायचा प्रयत्न करू नका. याला काय कोण जुमानणार पण नाही, परंतु कोणी अशा भानगडीत पण पडू नये. कारण का 8 लेनचा आणि 2 सर्व्हिस म्हणजे 10 लेनचा रस्ता होणार आहे, याला संपूर्ण चेनलिंग असेल म्हणजे कंपाऊंड असेल की जेणेकरून याच्यामध्ये कोणतं प्राणीसुद्धा जाणार नाही. कारण या रस्त्याचं स्पीड माझ्या माहितीप्रमाणे 120-140 हे शासनमान्यच असेल, त्याशिवाय एवढ्या फास्ट आपण पोहोचू शकणार नाही. त्या पद्धतीची सगळी यंत्रणा येणार आहे आणि येणाऱ्या 7-8 महिन्यामध्ये या रस्त्याचं काम चालू होईल लिगली. आता जमीन अक्वायर करायचं काम देखील चालू होतंय 8-10 दिवसामध्ये. त्याचबरोबर आपला जो मूळ सांगली बारामती रस्ता आहे हा रस्ता देखील, तो रस्ता झाल्यामुळं काही लोकांचं असं म्हणणं होतं की मग ह्या रस्त्याची काय गरज आहे, परंतु माननीय आपल्या जिल्ह्याचे खासदार संजय काका यांनी आपला हा जो मूळ रोड आहे हा रोड सुद्धा 10 मीटरचा कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे, त्याचीही टेंडर प्रोसेस आहे आणि तो रस्ता देखील 3-4 महिन्यामध्ये या रस्त्याचं देखील कॉन्क्रीटचं 10 मीटरनं काम सुरू होणार आहे. त्यामुळं आपल्या भागातील सर्व लोकांना खरोखरच ही आनंदाची बातमी आहे आणि आपण सर्वांनी या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, खासदार संजय काका असतील यांच्यावरती आपण येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं प्रेम विश्वास दाखवावा आणि या मीटिंगला आपल्या काही शंका कुशंका असतील
तर आपण सर्वांनी या मीटिंगला यावं. आम्ही आपल्याला लवकरच या मीटिंगची तारीख वेळ ठिकाण कळवत आहोत. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध तर नाही ना. मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. जिओ मराठी ते धडक ते धडक.